मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण 17 दिवसांनी मागे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. आरक्षणासाठी सरकारला दिली 40 दिवसांची मुदत. आमदार अपात्रतेची सुनावणी 1 आठवड्यांनी लांबणीवर. याचिकांची कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून 1 आठवड्याचा वेळ. विमानतळावर खासगी जेट विमान कोसळलं. खराब हवामानामुळे दुर्घटना. विमान अपघाताचं सीसीटीव्ही समोर. मुंबईत प्रवेश करताना भरावा लागणारा टोल 1 ऑक्टोबर पासून वाढणार. चारचाकी वाहनांना 40 ऐवजी 45 रुपये द्यावे लागणार. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची माहिती. मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात मुसळधारेचीही शक्यता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.